किती वाजले तर लेकर मॅडम आला नाही का? सर आला नाही का? रोज येतात का? रोज येणार मॅडम इथे का? शिकितात की काही उगा मोबाईल मध्ये बसते? कोण झोपतेत? कोण झोपते? सर रोज झोपतेत का? जळकोट तालुक्यातील विराळ येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक नेहमीच उशिरा येत असल्याची तक्रार. शिक्षक मोबाईल मध्ये व्यस्त असतात, झोपा काढत असतात अशी विद्यार्थ्यांनी दिली कबुली. शाळेपासून आपले प्राथमिक शिक्षण चालू होते आणि शाळा ही आपल्या मूळ शिक्षणाचा पाया आहे. आयुष्याची जडणघडण येथेच होते, तसेच आपल्या व्यक्तिमत्व विकासाची ती पहिली पायरी असते असेच म्हणावे लागेल. शाळा ही सर्वांगीण विकासाचा पाया, भक्कम करणारे एक माध्यम आहे. तसेच नवनवीन गोष्टी येथे शिकायला मिळतात. तिथे मुलांना नवे काहीतरी शिकण्याची संधी मिळत राहते, स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते. शाळेमुळे सर्वांगीण विकास म्हणजेच बौद्धिक विकास, सामाजिक विकास, मानसिक, शारीरिक विकास आणि नैतिक विकास हा होत असतो. राज्यातील 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा किंवा त्यालगतच्या शाळेत समयोजित करण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्या आहेत. तसे पत्रच महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागातून दिनांक 21 सप्टेंबर 2022 रोजी शिक्षण आयुक्त आणि शिक्षण संचालकांना आले होते. यामुळे अनेक पालक चिंतेत असताना त्यात शिक्षक मुलांना योग्य शिक्षण देत नसल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. यामुळे जे पालक सक्षम आहेत ते मुलांना तालुक्यातील मोठ्या शाळेत प्रवेश देत आहेत, पण जे आजही गरीब कुटुंब आहेत त्यांचे काय? जिल्हा परिषद शाळा बंद झाल्या तर त्यांचे मूल कुठे शिकणार हा मोठा प्रश्न आहे. आता तेच विराळ गावातील चित्र दिसत आहे. अनेक पालकांनी आपल्या मुलांना जळकोट येथील इंग्लिश शाळेत प्रवेश दिला आहे. जे विद्यार्थी विराळ येथील जिल्हा परिषद शाळेत जात आहेत त्यांना शिक्षक योग्य ते शिक्षण देत नाही, शिक्षक योग्य वेळी हजर नसतात अशा वरवर तक्रारी येत आहेत. या संदर्भात गावात ग्रामसभा घेऊन शिक्षकांना सांगून सुद्धा शिक्षक दुर्लक्ष करीत असल्याचे समजते. त्यात शिक्षण अधिकारी यांचे सुद्धा लक्ष नसल्याचे दिसत आहे. एकतर गादगे हे शिक्षक 30 किलोमीटरचा उदगीरवरून प्रवास करीत शाळेत हजर असतात. या प्रवासादरम्यान त्यांना थकवा येत असेल म्हणून सुद्धा ते शाळेत झोपत असतील हेच कारण आहे की लहान विद्यार्थी सांगतात की शिक्षक शाळेत झोपा काढत असतात. सदर बातमीची शिक्षण अधिकारी यांनी दखल घेऊन विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाणार नाही याची दखल घ्यावी. अन्यथा जागृत महाराष्ट्र न्यूज शिक्षण अधिकारी यांची बातमी प्रकाशित करून शिक्षण मंत्री यांनाही धारेवर धरण्याचे पुढील कार्य सुरू करेल. तसेच लातूर जिल्ह्यातील नागरिकांना आम्ही आवाहन करीत आहोत की अशा प्रकारे तुमच्या गावात प्रकार घडत जर असेल तर कृपया आम्हाला संपर्क साधा, तुमच्या बातमीची दखल नक्कीच घेतली जाईल. पहा जागृत, रहा जागृत. जागृत महाराष्ट्र न्यूज लातूर. जागृत महाराष्ट्रला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.